नमस्कार मित्रांनो, कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। मित्रांनो, घरकुल योजनेविषयी महत्त्वाची अशी अपडेट आणि सर्वांसाठी मोठी खुशखबर आली आहे। राज्यातील ज्या लोकांना अजून घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, तसेच कोणीही बेघर किंवा घरकुल पासून वंचित राहू नये यासाठी शासनाने मोठी घोषणा केली आहे। तर मित्रांनो, काय आहे ही घोषणा आणि कशा प्रकारे आता सर्वांना घरकुले मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आताच लाईक करून चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करून घ्या, कारण असेच घरकुल योजने संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात। तर हे छोटंसं काम केलं असेल तर चला मित्रांनो, जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांना घरकुल देणार याबाबत मोठी घोषणा केली आहे। आणि या घोषणेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा। कुणीही बेघर राहणार नाही। घरकुल विषयक सर्व योजना या ग्रामीण भागातील गरीब बेघर वंचितांना दिलासा देणाऱ्या आणि घरकुलाचे त्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या महत्त्वाच्या योजना आहेत। महाआवास अभियानमधून सुमारे 40 लाख लोकांना आतापर्यंत आपल्या हक्काचे छत मिळाले आहे। कोरोनाचे संकट असतानाही सर्व यंत्रणेने एकजुटीने अभियान यशस्वी केले। भूमिहीन लाभार्थ्यांना जागा, गवंडी प्रशिक्षण तसेच घरकुल मार्ग सारखे प्रयोग करून घरांचा दर्जा राखला। आणि त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहा मित्रांनो, राज्यात ग्रामीण भागात स्वतःचे घर नाही असे एकही कुटुंब बाकी राहू देणार नाही। अशा प्रकारे मित्रांनो, आतापर्यंत जे घरकुल पासून वंचित आहेत, जे बेघर आहेत, ज्यांना पक्के घर नाही, या सर्वांना घरकुल देण्याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही मोठी घोषणा केली आहे। आणि मित्रांनो, केंद्र सरकारने 2022 2 कोटी घरकुले देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। त्याच अनुषंगाने आता 2022 मोठ्या प्रमाणावर घरकुले लोकांना मिळू शकतील। तर अशा प्रकारे मित्रांनो, घरकुल योजने संदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।